आताच आपण व्हिडिओ पाहिले ते आहेत त्र्यंबकेश्वर येथील. हे व्हिडिओ मागील 2 दिवसापूर्वी किंवा 4 दिवसापूर्वी झालेल्या पावसाचे नाही आहेत, तर पुन्हा एकदा दमदार पावसानं त्र्यंबकेश्वरमध्ये हजेरी लावली आहे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याचा हा व्हिडिओ आपण बघतो आहोत. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नाशिक शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर त्र्यंबकेश्वरमध्ये देखील पाऊस जोरदार सुरू आहे, त्यामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झालं. अद्यापही या भागात पावसाची रिमझिम सुरूच आहे. संततधारमुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्र्यंबकेश्वरमधील तेली गल्ली, मेन रोड, कुशावर्त परिसर, निवृत्तीनाथ मंदिर परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आपण बघू शकताय. बघू शकतोय आपण किती मोठ्या प्रमाणात या मुख्य मार्केटमध्ये पाणी साचलेलं आहे, पाणी तुंबलेलं आहे, सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं बघायला मिळतंय. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नगर परिषदेच्या नाले सफाईचे पितळ उघड पडले. पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली, तर बस स्थानक परिसरात देखील पाणी तुंबल्याचं आपण बघू शकतो. सततच्या पावसानं त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. खरंतर देशभरातील सर्वात मुख्य पर्यटन स्थळ किंवा तीर्थस्थळांपैकी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी लाखो भाविक दर्शनार्थ येत असतात आणि या ठिकाणची परिस्थिती आपण बघू शकतोय. नदी नाल्यांची कदाचित व्यवस्थित साफसफाई नसल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय. ड्रेनेजची प्रॉपर व्यवस्था जर या ठिकाणी नसेल तर पाऊस हल्ली किंवा दरवर्षी खूपच मोठ्या प्रमाणात पडतो, तर कायमच ही परिस्थिती राहणार का असं नागरिकांनी, तेथील रहिवासी तसेच पर्यटक यांनी हा प्रश्न उपस्थित केला. आज श्रावणी शनिवार असल्यामुळे त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी परत लाखो भाविक येण्याची शक्यता आहे आणि भाविकांना हा पावसाचा त्रास सहन करावा लागतोय. तर याबाबत ठोस पावलं कधी उचलली जाणार हा प्रश्न देखील स्थानिक व्यापारी आणि नागरिक विचारत आहेत. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अक्षय नारळे.